नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत बहुगुणी कडीपत्त्याची चटणी तुम्ही म्हणाल ही कडीपत्त्याची चटणी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही कढीपत्त्याची चटणी एकदा नक्की बनवून बघा सगळ्यांना फारच आवडेल मागून मागून खातील अशी खात्री आहे बऱ्याच भाज्यांमध्ये आपण कडीपत्त्याचा वापर करतो पण भाजी खाताना तोंडामध्ये कडीपत्ता आला की तो आपण बाजूला काढून ठेवतो मग कडीपत्तेचं सेवन आपण कधी करणार तर अशा वेळेस तुम्ही चटणी बनवून ठेवा आणि ती चटणी तुम्ही तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता आयुर्वेदामध्ये कडीपत्त्याचे खूप सारे बहुगुणी उपयोग सांगितलेले आहेत पत्ता खाल्ल्याने केस काळे होतात लांब आणि घनदाट होतात कोंड्याची समस्याही दूर होते पत्त्यामुळे अँटीऑक्सिडंट अँटीबॅक्टेरियल गुण आहेत त्यामुळे पिंपल्स येण्यापासून बचाव होतो कडीपत्त्यामुळे पदार्थांना चव येते त्याचबरोबर जिबेवरच्या चवीची संवेदना वाढते या ठिकाणी मी फ्रेश कडीपत्ता घेतलेला आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर एका वाटीमध्ये किंवा एका भांड्यामध्ये आपल्याला या कडीपत्त्याची पानं आहेत ते मोकळी करून घ्यायचे आहेत तर इथं आपल्याला कडीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी फ्रेश कडीपत्त्याचा वापर करायचा आहे कडीपत्त्यावरती मवा पडलेला असतो तो कडीपत्ता आपल्याला घ्यायचा नाही तर या पद्धतीने हा कडीपत्ता इथं मी एक वाटी भरून इतका घेतलेला आहे पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅसवरती कडाई गरम कराय ठेवलेली आहे यामध्ये अर्धा पळी इतकं तेल घालायचं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये घालूयात कडीपत्त्याची पानं कडीपत्त्याची पानं भाजत असताना त्यामध्ये थोड्याशा तेलाचा वापर केला तर कडीपत्ता छान असा कुरकुरीत भाजला जातो कडीपत्ता आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यामुळे चटणी आहे ती महिनाभरासाठी अगदी सहज टिकली जाते कडीपत्त्याचं आपल्या शरीरासाठी खूपच महत्त्वाचं सेवन आहे कढीपत्त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असतं त्याचबरोबर कडीपत्त्यामुळे ब्लड शुगर आहे ती कमी करण्यास मदत होते त्याचबरोबर आपली पचनशक्ती देखील कडीपत्त्यामुळे वाढली जाते आणि त्यामुळे वेट लॉस देखील आपला कमी होऊ शकतो तर या ठिकाणी मी अगदी लो टू मिडियम गॅसवरती ही कढीपत्त्याची पानं अतिशय छान अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेली आहेत तर पानं भाजलेली आहेत का नाही हे चेक करण्यासाठी आपण हाताने अशा पद्धतीने ही कडीपत्त्याची पानं आपल्याला प्रेस करायची आहेत तर बघू शकता याचा लगेचच भुगा होत आहे चुरा होत आहे म्हणजेच आपली ही पानं अतिशय छान अशी भाजलेली आहेत याच पद्धतीने हा कडीपत्ता आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यामुळे आपली चटणी आहे ती, ती, ती महिनाभरासाठी अगदी सहज टिकली जाते आता ही पानं मी कढईमधून बाजूला काढून घेतलेली आहे आणि पुन्हा त्याच कडेमध्ये मी अर्धा पळी इतकं तेल घातलेलं आहे या तेलामध्ये आपल्याला अर्धा वाटी इतके शेंगदाणे अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथून पुढं आपण काही जिन्नस भाजून घेणार आहोत त्या अगदी खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत त्यामुळे आपल्या चटणीला जी चव आहे ती छान येते तर शेंगदाणे भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे शेंगदाणे अगोदर भाजत आलेले आहेत आता यामध्ये लगेच आपण घालूया दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन चमचे चणा डाळ ज्या गोष्टी भाजण्यासाठी कमी वेळ लागतो त्यानंतर नंतर आपण यामध्ये ॲड करत जाणार आहोत शेंगदाणे चणाडाळ लसून थोडासा भाजत आला की आपण यामध्ये पुढच्या जिन्नस ॲड करणार आहोत दोन चमचे इतकं जिरं घालूयात चवीनुसार तुमच्या आवडीनुसार जिऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता जिऱ्यामुळे आपल्या पचनशक्तीला मदत होते जिऱ्यामुळे आपली पचनशक्ती वाढली जाते अगदी खमंग अशा सर्वच जिन्नस आपण भाजून घेणार आहोत आता यामध्ये घालूयात दोन चमचे इतके पांढरे तीळ तीळ देखील व्यवस्थित असे भाजून घेऊयात तीळ भाजत आले की आपण यामध्ये घालणार आहोत दोन खोबर या सर्व जिन्नस भाजत असताना आपल्याला जास्तही करपवायच्या नाहीत अगदी खमंग होईपर्यंत आपण हे सर्व पदार्थ भाजून घेणार आहोत अगदी लो टू मिडियम गॅसवरती हे सर्व जिन्नस मी अगदी छान असे भाजत आणलेले आहे तुम्ही बघू शकता अगदी हलकासा कलर आहे तो खोबऱ्याचा देखील बदललेला आहे या ठिकाणी मी सुक्क खोबरं वापरलेलं आहे हे, हे पहा या ठिकाणी आपले सर्व जिन्नस छान असे भाजलेले आहेत आता मी गॅस आहे तो बंद करते आणि हे पूर्णपणे आपण थंड करून घेऊयात पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता यामध्ये घालूयात भाजून घेतलेला कडीपत्ता कडीपत्त्याची चटणी बनवताना आपल्याला कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही बिना पाण्याची ही चटणी आपल्याला बनवायची आहे दोन चमचे इथं मी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि चवीकरता मीठ घालायचं आहे आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत मिक्सरला ही चटणी बारीक करत असताना मिक्सर बंद चालू बंद चालू करत ही चटणी वाटायची आहे त्यामुळे ही चटणी अगदी छान अशी सर तयार होते या ठिकाणी ही चटणी मी जास्तही बारीक करणार नाही हवं असेल तर तुम्ही अगदी बारीकसर देखील बनवू शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही चटणी आहे ती मी मी मिक्सरला मिक्सर चालू बंद चालू बंद करत वाटून घेतलेली आहे यापेक्षाही तुम्हाला चटणी बारीक पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता पण अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती ही चटणी मी बारीक करून घेतलेली आहे तर ही चटणी तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी वापरू शकता अतिशय टेस्टी अशी चटणी बनवून तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही सहज महिनाभरासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता एखाद्या हवाबंद भरणीमध्ये किंवा डब्यामध्ये ही चटणी तुम्ही स्टोअर करू शकता जेवताना तोंडी लावण्यासाठी हा चटणीचा पर्याय आहे ते अगदी उत्तम आहे आरोग्यदायी अशी कढीपत्त्याची चटणी तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी तयार झालेली आहे अतिशय झटपट तयार होणारी ही चटणी आहे तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानशा रेसिपी